शेख बदर राहणार पारात। जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये माझे दोन मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा, एक आहे आठवीत आणि एक आहे चौथीत। कारण हे मी शाळेत माझ्या मुलाला आणि मुलीला पाठवणार नाही, कारण की शाळेमध्ये पाणी तुंबत आहे आणि शाळेच्या खोल्या नाही आहे आणि शाळेत यासाठी त्यांना त्रास आहे। तुमच्या परिसरातील उर्दू शाळेची फार दयनीय अवस्था आहे, काय सांगू इच्छिता अध्यक्ष यांना? त्यांना मी शेख उबेर शेख यावर शाळा समिती अध्यक्ष, हे माझी समिती, याच्यामध्ये काही पालक मी सांगू इच्छित। इथं 2-4 वर्षापासून पाणी साचतो, प्रशासनाला मी काही कागदपत्र दिले याच्याबद्दल का, आमच्याकडं पाहा तुम्ही, पण कोणा आमच्याकडं दुर्दैव केलं, कोणा पाहिलं नाही आमच्याकडं। अशी आमची शाळेची परिस्थिती आहे आणि यामुळं पालक विद्यार्थीला शाळेत पाठवायला नाकारता, कारण आहे। जेव्हापासून इथं पाणी पडतो तो पूर्ण पाणी आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये येतो। या पाण्यामुळे आमच्या मुलांना मलेरिया, डेंग्यू यासारखे जे तर खतरनाक आजार होतात आणि त्या आजारातून आम्ही त्यांना जे तर जे उपचार करायचे ते करतोच, पण याच्यानंतर जर आमच्या शाळेची अवस्था अशीच राहिली तरी तुम्ही आम्हाला हे सांगा की आम्ही आमच्या मुलांना शाळेत धाडणार का? काही अत्यंत दयनीय अवस्था आमची होती, त्यावेळेस आम्ही आमचे शिक्षण पूर्ण करू शकलेलो नाही आहे, पण आम्ही आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करावे, परंतु जिल्हा परिषद प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही। आम्ही वारंवार तिथं निवेदने देऊन त्यांना वारंवार आंदोलनाची धमकी देऊन सुद्धा त्यांनी आतापर्यंत आमची काही गोष्ट कानावरती घेतलेली नाही। आमच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेला एक सुद्धा स्वतःची खोली नव्हती, 2020 खोली बांधण्यात आली, ती खोली सुद्धा पाण्यानं गळती आहे, त्या खोलीमध्ये आमचे विद्यार्थी सुद्धा बसू शकत नाही, त्या तुम्ही त्याचं सुद्धा बघू शकतात। त्याच्यानंतर ज्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आम्हाला 4 खोल्या भेटलेल्या आहेत त्यासुद्धा आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात भेटलेल्या आहेत। याच्यानंतर आमचं जे शाळेच्या प्रांगणामध्ये जे पाणी साचतं आहे त्याचासुद्धा आतापर्यंत काही निचरा झालेला नाही किंवा कोणत्या तरी अधिकाऱ्यानं येथे येऊन त्याला बघितलेलं नाही। आम्ही वारंवार निवेदने देऊन आंदोलनं करण्याची धमकी देऊन सुद्धा ते काही लोक जागे होण्याच्या परिस्थितीत नाही, तरी आम्ही आमच्या पारध येथील पालकांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या उर्दू शाळेचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, इथल्या पाण्याचा असो किंवा इमारतीचा असो किंवा शिक्षकाबाबतीत असो, आम्ही तोपर्यंत आमच्या मुलांना या शाळेत पाठवणार नाही।